कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्प अंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी 1010 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे, दरड प्रतिबंधक कामे, बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिनी इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, जयंत पाटील, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे यांच्यासह शासकीय विभागांचे आणि कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते. की मागच्या सरकारमध्ये 3000 कोटी रुपये आपत्कालीन व्यवस्थेला दिले जातील अशी घोषणा झाली होती. फक्त घोषणा होती, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाल्यानंतर आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आता नव्यानं दादा काय झालं ट्रिपल इंजिन म्हणतात तसं सरकार झालं दादांच्या नेतृत्वाखाली, त्यातले 1010 कोटी रुपये हे रायगड जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे आहेत, अंडरग्राऊंड केबलिंग आहे आणि निवारा शेड आहे. तर त्याचा पूर्ण जी आर नावासकट माहिती अधिकाऱ्यांना इथे सूचना करतो की सगळ्या पत्रकारांना देणं आवश्यक आहे, ताबडतोब त्यांना द्यावं. नॅशनल हायवेवर आमची चर्चा झाली. नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासन याच्यामध्ये जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्या देखील सविस्तर चर्चा झाली आणि आज मात्र कठोरपणानं DPC मध्ये असा निर्णय घेण्यात आला की आता खड्ड्यांमुळे जर काही अपघात घडले तर त्याच्यावर काही करून ज्यांच्यामुळे हे घडले त्या ठेकेदारावर आणि त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आज DPC नं सर्वानुमती घेतलेला आहे. जलजीवन मिशनची 1200 कोटी रुपयाची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याच्या संदर्भात गुलाबराव पाटील साहेब जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्या ठिकाणी बैठक लावण्याचं आज फायनल झालेलं आहे. ऊर्जामंत्र्यांकडे एक बैठक लावायचं फायनल झालं आहे. आपल्याकडे इन्फ्रामध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा म्हणजे कंडक्टर बदलणं, स्टे बदलणं, DP बदलणं, त्याला गार्डनिंग करणं यासाठी पैसे मंजूर झाले होते. देवेंद्रजींना विनंती करण्याची सगळ्यांनी आता एक सूचना केलेली आहे. त्यांच्या समवेत देखील आम्ही एक बैठक लावणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.